चिखलदरा या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे। चिखलदरा हे एक हिल स्टेशन आहे ज्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3,564 फूट इतकी आहे। वर्षभर या ठिकाणी थंड आणि आरोग्यदायी हवा असते, त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून चिखलदरा या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून चिखलदरा या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, शक्कर तलाव। शक्कर तलाव हे ठिकाण चिखलदरा जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे। या तलावाचे पाणी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा कार्यालयासाठी वापरले जाते। मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत काही वेळ घालवण्यासाठी शक्कर तलाव हे एक उत्तम ठिकाण आहे। या ठिकाणी आपण स्पीड बोट, पेटल बोट आणि स्कूटर बोट अशा अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतो। चिखलदरा या शहरापासून हे तलाव 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 9, मुक्तागिरी मंदिर। मुक्तागिरी मंदिर हे दिगंबर जैन समाजाचे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर आहे, जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर स्थित आहे। नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक प्रभावामुळे हे मंदिर बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करते। हे मंदिर बैतूल जिल्ह्यातील बसदेह ब्लॉकच्या थोपाडा या गावामध्ये आहे। या ठिकाणी दिगंबर जैन पंथाची 52 मंदिरे आहेत। हे मंदिर उंच डोंगर परिसरावर असल्याने भाविकांना टेकडीवर जावे लागते। वर जाण्यासाठी साधारणतः 350 पायऱ्या चढून जावे लागते। चिखलदरापासून मुक्तगिरी मंदिर हे 45 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 8, मालवीय पॉइंट। मालवीय पॉइंट हे चिखलदरा जवळील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे। हे ठिकाण पूर्व दिशेला असल्याने याला सनराईज पॉइंट म्हणूनही ओळखले जाते। मालवीय पॉइंटवरून पावसाळ्यामध्ये आपण निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव घेऊ शकतो। त्याचबरोबर या पॉइंटवरून आपल्याला परतवाडा आणि भीमकुंड पॉइंटच्या काही पर्वतरांगाही नजरेस पडतात। चिखलदरापासून मालवीय पॉइंट हे ठिकाण 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 7, मेळघाट व्याघ्र प्रकल्प। मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आहे। टायगर प्रोजेक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये राखीव जंगल प्रदेश आणि सागवानांची बहुसंख्य झाडे आढळून येतात। या अभयारण्यामध्ये इतर प्राणीही आढळून येतात। त्याचबरोबर या व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारणतः 82 वाघ आहेत। या ठिकाणी आपल्याला अस्वल, सांबर, जंगली कुत्रे, हरिण यासारखे इतर प्राणीही पाहायला मिळतात। नंबर 6, गोराघाट पॉइंट। गोराघाट पॉइंट हे चिखलदरा जवळील एक प्रमुख ठिकाण आहे। या ठिकाणी आपल्याला सातपुडा पर्वतरांगेतील निसर्ग संपन्न वातावरणाचे सुंदर नमुने पाहायला मिळतील। मित्रांसमवेत आणि कुटुंबाबरोबर काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। पावसाळ्यामध्ये हे ठिकाण बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते। चिखलदरापासून गोराघाट पॉइंट हे ठिकाण 2.6 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 5, मोजरी पॉइंट। मोजरी पॉइंट हे चिखलदरामधील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे। मोजरी पॉइंट हे ठिकाण MTDC रिसॉर्टच्या शेजारी आहे। या ठिकाणी आपल्याला जवळ असणाऱ्या खोल दरीची विहंगम दृश्य अनुभवता येते। त्याचबरोबर या ठिकाणी खूप प्रशस्त अशा खोल्या आणि खेळण्याची जागा आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून मोजरी पॉइंट या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात। चिखलदरापासून मोजरी पॉइंट हे ठिकाण 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, गाविलगड किल्ला। गाविलगड किल्ला हा चिखलदरा जवळील एक प्रशस्त किल्ला आहे। साधारणतः 300 वर्ष या किल्ल्यावर मुघल आणि मराठा साम्राज्याचे वर्चस्व होते। गाविलगड या किल्ल्याला पूर्वी गवळीगड किल्ला म्हणूनही ओळखले जायचे। इसवी सन 12व्या शतकात गवळी राजाने हा किल्ला बांधला असावा असे म्हटले जाते। या किल्ल्याच्या जवळपासचा परिसर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला असतो। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। चिखलदरापासून गाविलगड हा किल्ला 2.8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 3, भीमकुंड। भीमकुंड हे एक नैसर्गिक जलस्रोत आणि पवित्र स्थान आहे, जे चिखलदरा जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। भीमाने किचकाचा वध करून त्याला जवळ असणाऱ्या दरीत फेकून दिले अशी पौराणिक कथा या ठिकाणी सांगितली जाते व त्यानंतर जवळच्या तलावात स्नान केले, त्यामुळे याला भीमकुंड असे म्हटले जाते अशी आख्यायिका सांगितली जाते। चिखलदराजवळ भेट देण्यासाठी हे एक नैसर्गिक निळ्या पाण्याचे टाके आहे। चिखलदरापासून भीमकुंड हे ठिकाण 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 2, देवी पॉइंट। देवी पॉइंट हे चिखलदरा जवळील एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे।
नदी ज्या बाजूने वाहते त्या खडकावर देवी मंदिराच्या उपस्थितीमुळे याला देवी पॉइंट म्हणून ओळखले जाते. या परिसरात असलेल्या आकर्षक मंदिराच्या वास्तू धार्मिकतेची भावना निर्माण करतात, त्यामुळे हजारो भाविक या देवी पॉइंटला भेट देण्यासाठी येत असतात. देवी पॉइंट हे ठिकाण चिखलदरापासून 1 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 1, पंचबोल पॉइंट. पंचबोल पॉइंट हे चिखलदरा जवळील एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणची खासियत ही आहे की या ठिकाणावरून आपण एक वेळेस आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी आवाज ऐकायला मिळतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखले जाते. पंचबोल पॉइंट कडे जाताना आपल्याला झिगझॅग रस्ता आणि कॉफीचे मळे पाहायला मिळतात. या पॉइंटच्या दुसऱ्या बाजूला 5 टेकड्या आहेत, ज्या एकत्र करून मधोमध एक खोल दरी बनवतात. चिखलदरापासून पंचबोल पॉइंट हे ठिकाण 5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण चिखलदरा या ठिकाणची 10 पर्यटनस्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. यापैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन पर्यंत दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.